बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टरचा एक्झरसाइजचे क्वेश्चन त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टरच्या एक्झरसाइजच्या क्वेश्चन मध्ये जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे एक्झरसाइजचा, त्या 5 नंबरच्या क्वेश्चन मधला क्वेश्चन नंबर बी आणि क्वेश्चन नंबर सी आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 मधला जो बी सबमिट आहे तो असा आहे, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. प्लॅनेट ए ची जी रेडियस आहे प्लॅनेट बी च्या रेडियस च्या हाफ आहे. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. प्लॅनेट ए ची जी रेडियस आहे प्लॅनेट बी च्या रेडियस च्या हाफ आहे. इफ द मास ऑफ ए इज एम ए, प्लॅनेट ए च मास एम ए आहे, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. बी प्लॅनेट च मास काय असेल ते विचारलेलं आहे. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी ची व्हॅल्यू बी वर जितकी आहे त्याचे हाफ व्हॅल्यू, या सॉरी बी वर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू बी वर हाफ आहे, जी व्हॅल्यू जी ची ए वर आहे, असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन प्लॅनेट आहेत, या ठिकाणी एक प्लॅनेट आहे, या ठिकाणी प्लॅनेट ए. देर इज वन प्लॅनेट, प्लॅनेट ए, एक प्लॅनेट आहे याचा प्लॅनेट ए. आणि या ठिकाणी दुसरा प्लॅनेट जो आहे या प्रॉब्लेम मध्ये दिलेला, या ठिकाणी प्लॅनेट बी आहे. दुसरा जो सेकंड प्लॅनेट आहे या ठिकाणी, हा सेकंड प्लॅनेट या ठिकाणी प्लॅनेट बी आहे. असे दोन प्लॅनेट आहेत. या प्लॅनेटला या ठिकाणी मी ए नाव देतो आणि या प्लॅनेटला बी नाव देतो. आता जो पहिला प्लॅनेट आहे, या पहिल्या प्लॅनेटचं मास, पहिल्या प्लॅनेट प्लॅनेट एचं जे मास आहे ते एम ए कन्सिडर करू. आणि प्लॅनेट बीचं जे मास आहे, या ठिकाणी प्लॅनेट बीचं जे मास आहे, मास ऑफ प्लॅनेट बी आपण या ठिकाणी एम बी कन्सिडर करू. मास ऑफ प्लॅनेट बी या ठिकाणी एम बी कन्सिडर करू. त्याच्यानंतर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लॅनेट ए ची जी ए कन्सिडर करू. आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लॅनेट बी ची या ठिकाणी जी बी कन्सिडर करू. त्याच्यानंतर प्लॅनेट ए ची जी रेडियस आहे ती आर ए कन्सिडर करू. आणि प्लॅनेट जी ची रेडियस आहे बी ची ती आर बी कन्सिडर करू. या ठिकाणी हा प्लॅनेट ए हा प्लॅनेट बी, दोन प्लॅनेट्स बद्दल माहिती या प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जो आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे तो फॉर्म्युला एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जी चा फॉर्म्युला वापरायचा आहे, जी इक्वल्स टू जी एम डिवाइडेड बाय आर चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, हा फॉर्म्युल्यावरचा प्रॉब्लेम आहे. आणि हा फॉर्म्युला या ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टर मध्ये, या ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टर मध्ये या ठिकाणी हा फॉर्म्युलाचं डेरिवेशन दिलेलं आहे. ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टर मध्ये या फॉर्म्युल्याचं या ठिकाणी डेरिवेशन दिलेलं आहे, जी इज इक्वल्स टू जी एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. दॅट इज द फॉर्म्युला फॉर द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन एनी प्लॅनेट, ऑन द सर्फेस ऑफ प्लॅनेट. प्लॅनेटच्या सर्फेस वरचं एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्याचा या ठिकाणी जो आहे तो हा फॉर्म्युला आहे, जी इक्वल्स टू जी एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला वापरून आपल्याला हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सर्वात पहिले आपण प्लॅनेट ए बद्दल माहिती लिहू. या ठिकाणी फॉर प्लॅनेट ए, फॉर प्लॅनेट ए सर्वात पहिले प्लॅनेट ए बद्दल माहिती लिहू. फॉर प्लॅनेट ए सर्वात पहिले या ठिकाणी प्लॅनेट ए बद्दल माहिती लिहू. आपण प्लॅनेट ए च जे मास आहे, मास ऑफ प्लॅनेट ए, प्लॅनेट ए च मास आपण एम ए कन्सिडर केलेला आहे. मास ऑफ प्लॅनेट ए इज एम ए, प्लॅनेटचं जे मास आहे ते या ठिकाणी एम ए कन्सिडर केलेलं आहे.
एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी प्लेनेट ये ची, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी प्लेनेट ये ची, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी प्लेनेट ये ची, या ठिकाणी जी ए कन्सिडर केलेली आहे, जी ए आणि मास प्लेनेट ये च एम ए कन्सिडर करू. त्याच्यानंतर रेडियस ऑफ प्लेनेट ये, प्लेनेट ये ची रेडियस, रेडियस प्लेनेट ये ची आर ए कन्सिडर करू आणि प्लेनेट ये ची रेडियस काय आहे, हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लेनेट बी, प्लेनेट बी च्या रेडियस चा हाफ आहे. द रेडियस ऑफ प्लेनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लेनेट बी, प्लेनेट ए ची जी रेडियस आहे प्लेनेट बी च्या रेडियस चा हाफ आहे. म्हणजे प्लेनेट बी ची जर रेडियस 20 सेंटीमीटर किंवा 20 असेल तर प्लेनेट ए ची रेडियस 10 असेल. प्लेनेट बी ची रेडियस जर 40 असेल तर प्लेनेट ए ची रेडियस 20 असेल. प्लेनेट बी ची रेडियस जर 60 असेल तर प्लेनेट ए ची रेडियस 30 असेल. रेडियस ऑफ प्लेनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लेनेट बी. प्लॅनेट ए ची जी रेडियस आहे ती हाफ आहे रेडियस ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट बी च्या रेडियस च्या हाफ आहे. तर रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ, या ठिकाणी हाफ आहे, प्लॅनेट ए ची जी रेडियस आहे ती हाफ आहे रेडियस ऑफ प्लॅनेट बी च्या. यालाच आपण आरबी बाय टू लिहू शकतो. वन आरबी ला मल्टीप्लाय केलं आरबी बाय टू, म्हणजे कुठं जर आर ए आलं त्या जागेवर आरबी बाय टू आपल्याला लिहिता येते. जर एखाद्या ठिकाणी आर ए आला तर त्याच्या जागेवर आपण आरबी बाय या ठिकाणी टू लिहू शकतो, आरबी बाय टू लिहू शकतो, आर ए च्या जागेवर आरबी बाय टू लिहू शकतो. दॅट इज द इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट ए. ही प्लॅनेट ए बद्दल प्रॉब्लेम मध्ये दिलेली माहिती आहे. प्लॅनेट ए चं मास एम ए कन्सिडर केलं, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लॅनेट ए ची आपण जी ए कन्सिडर केली, रेडियस प्लॅनेट ए ची आर ए जी आहे ती हाफ आहे रेडियस ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट बी च्या रेडियस च्या, या ठिकाणी प्लॅनेट ए ची रेडियस प्लॅनेट बी च्या रेडियस च्या हाफ आहे. म्हणजेच या ठिकाणी आर ए इज इक्वल्स टू वन आरबी ला गुणलं तर आरबी डिवायडेड बाय टू, रेडियस ऑफ प्लॅनेट बी च्या हाफ आहे. आता प्लॅनेट बी बद्दल माहिती लिहू. या ठिकाणी फॉर प्लॅनेट बी, दॅट इज द इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट ए. या ठिकाणी ही जी काही माहिती लिहिलेली आहे ही प्लॅनेट ए बद्दल लिहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी फॉर प्लॅनेट बी, प्लॅनेट बी बद्दल या ठिकाणी माहिती लिहिणार आहोत. फॉर प्लॅनेट बी, फॉर प्लॅनेट, प्लॅनेट बी, प्लॅनेट बी बद्दल माहिती आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहू. आता प्लॅनेट बी बद्दल माहिती लिहायची आहे. या ठिकाणी प्लॅनेट बी बद्दल इन्फॉर्मेशन लिहायची आहे, प्लॅनेट बी बद्दल इन्फॉर्मेशन लिहायची आहे. प्लॅनेट बी बद्दल काय दिलेलं आहे, मास ऑफ प्लॅनेट बी एम बी कन्सिडर करू, जे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ प्लॅनेट बी, मास ऑफ प्लॅनेट बी या ठिकाणी एम बी कन्सिडर करू, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ प्लॅनेट बी आपण एम बी कन्सिडर केलं, जे फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर इफ द मास ऑफ ए इज एम ए, प्लॅनेट ए चं मास एम ए आहे, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट बी चं मास काय असेल ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं आहे. टू फाइंड जे करायचं आहे ते मास ऑफ प्लॅनेट बी फाइंड आउट करायचं आहे. एम बी ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट करायची आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे या ठिकाणी प्लॅनेट बी चं मास एम बी कन्सिडर केलं, प्लॅनेट बी ची जी रेडियस आहे ना, तर प्लॅनेट बी ची रेडियस आपण आर बी कन्सिडर करू. आर बी, प्लॅनेट बी ची रेडियस ऑफ प्लॅनेट बी इज इक्वल्स टू आर बी. आता प्लॅनेट बी ची रेडियस आपण आर बी कन्सिडर केली, त्याच्यानंतर समोर काय सांगितलं त्यांनी बघा, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ सी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. जी ची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू प्लॅनेट ए वर जी काही आहे त्याच्या हाफ प्लॅनेट बी वर आहे. जी ची जी व्हॅल्यू प्लॅनेट ए वर आहे त्याच्या हाफ व्हॅल्यू या ठिकाणी जी ची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची या ठिकाणी प्लॅनेट बी वर आहे. प्लॅनेट ए वर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू जितकी आहे त्याच्या हाफ व्हॅल्यू प्लॅनेट बी वर या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची आहे. हे वाक्यच सांगायला, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. या ठिकाणी म्हणजे जी ची व्हॅल्यू बी वर हाफ आहे, जी व्हॅल्यू ए वर आहे त्याच्या हाफ व्हॅल्यू
जी ची बी प्लैनेट वर आहे, या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लैनेट बी, या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लैनेट बी, या ठिकाणी तो प्रॉब्लेमचा अर्थ प्रॉब्लेम वाचला, या ठिकाणी प्रॉब्लेमचं मीनिंग संपलं, या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी, प्लॅनेट बी वर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे प्लॅनेट बी ची, द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी, या ठिकाणी प्लॅनेट बी वर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू जी काही आहे, प्लॅनेट बी वर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू जी काही, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू प्लॅनेट बी वर आहे, ती प्लॅनेट बी वरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू हाफ आहे प्लॅनेट ए च्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूच्या, म्हणजे आपल्याला जीबीच्या जाग्यावर या ठिकाणी काय लिहिता येते, तर या ठिकाणी जी ए बाय टू लिहिता येते, याचा सुद्धा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. ही प्लॅनेट बी बद्दलची इन्फॉर्मेशन आहे, दॅट इज द इन्फॉर्मेशन अबाउट प्लॅनेट बी. या ठिकाणी ही प्लॅनेट बी बद्दलची इन्फॉर्मेशन आहे, दॅट इज द इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट बी. या ठिकाणी प्लॅनेट बी बद्दलची ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. आता प्रॉब्लेम मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट इन द प्रॉब्लेम, हे तर गिव्हन आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. आता प्रॉब्लेम मध्ये फाइंड काय करायचं आहे, तर वी हॅव टू फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी. या ठिकाणी टू फाइंड व्हॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी. एम बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, या ठिकाणी मास ऑफ प्लॅनेट बी, मास ऑफ प्लॅनेट बी, मास ऑफ प्लॅनेट बी, या ठिकाणी एम बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे किती ते. मास ऑफ प्लॅनेट बी, या ठिकाणी एम बी ची व्हॅल्यू याच्यामध्ये फाइंड आउट करायची आहे. मास ऑफ प्लॅनेट बी, या ठिकाणी एम बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि सर्व फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे, तो फॉर्म्युला वापरायचा आहे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, अर्थच्या सरफेस वरच्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आणि तो फॉर्म्युला काय आहे, तर सी इज इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. जी इज इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला वापरून आपण या ठिकाणी मास ऑफ प्लॅनेट बी या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. हा फॉर्म्युला वापरणार आहोत आपण, आणि हा फॉर्म्युला वापरून या ठिकाणी मास ऑफ प्लॅनेट बी आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी तो फॉर्म्युला एक वेळास फॉर प्लॅनेट ए साठी वापरायचा आहे. फॉर प्लॅनेट ए, या ठिकाणी प्लॅनेट ए साठी एक वेळेस आपल्याला तो फॉर्म्युला प्लॅनेट ए साठी वापरायचा आहे. फॉर प्लॅनेट ए, फॉर प्लॅनेट ए, प्लॅनेट ए साठी एक वेळेस तो फॉर्म्युला वापरायचा, आणि एक वेळेस तो फॉर्म्युला वापरायचा फॉर प्लॅनेट बी. प्लॅनेट बी साठी एक वेळेस तो फॉर्म्युला वापरायचा, आणि एक वेळेस प्लॅनेट ए साठी वापरायचा फॉर्म्युला कोणता, या ठिकाणी जी इज इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युल्याचा डेरिव्हेशन सहित बुक मध्ये दिलेला आहे. जी इज इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट, प्लॅनेटच्या सरफेस वरच्या, प्लॅनेटच्या सरफेस वरच्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी जी इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता या ठिकाणी जे आहे हा फॉर्म्युला जी इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लॅनेट ए वरची जी ए आहे. या ठिकाणी मास जे आहे, या ठिकाणी जी चं कॉन्स्टंट आहे, जी तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याच्यामुळे या जी ची व्हॅल्यू कधीच बदलणार नाही. मास प्लॅनेट ए चा आपण एम ए कन्सिडर केलेला आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट ए आर ए कन्सिडर केलेला आहे त्याचा स्क्वेअर. आता आपल्याला या ठिकाणी जे आहे फॉर्म्युला जो तयार करायचा आहे, तो फॉर्म्युला तयार करायचा आहे आपल्याला एम ए चा, कारण मास ऑफ प्लॅनेट बी फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ प्लॅनेट बी जर फाइंड आउट करायचं, पहिले पहिले मास ऑफ प्लॅनेट ए चा फॉर्म्युला तयार करा, त्याच्यानंतर मास ऑफ प्लॅनेट बी चा फॉर्म्युला तयार करा.
मास ऑफ प्लैनेट ए चा फॉर्मुला तैयार करा त्याला इक्वेशन नंबर वन द्या, मास ऑफ प्लैनेट बी चा फॉर्मुला तैयार करा त्याला इक्वेशन नंबर टू द्या, आणि इक्वेशन टू ला इक्वेशन वन ने डिवाइड करा, अपनाला या ठिकाणी मास ऑफ प्लैनेट बी जे आहे त्या ठिकाणी भेटते, मास ऑफ प्लैनेट बी भेटते। तर या ठिकाणी चला टाकून द्या किमती याच्यावर, या ठिकाणी जे आहे जी आहे या ठिकाणी याच्यामध्ये वैल्यू टाकून द्या, याच्यामध्ये जर वैल्यू टाकल्या तर या ठिकाणी जी ए इज इक्वल्स टू जी मास ऑफ प्लैनेट ए, या ठिकाणी एम एच आहे आणि या ठिकाणी आर ए च्या जागेवर आर ए ची वैल्यू रेडियस ऑफ प्लैनेट ए, आर ए च्या जागेवर आर बी बाय टू लिहिता येते, आर ए च्या जागेवर आपण आर बी बाय टू लिहू शकतो, द वैल्यू ऑफ आर ए इज आर बी बाय टू। तर या ठिकाणी आर ए च्या जागेवर आर ए ची वैल्यू टाका, आर ए ची वैल्यू काय आहे। तर या ठिकाणी थोडस मी तुम्हाला समजण्यासाठी फॉर बेटर अंडरस्टँडिंग थोडस या ठिकाणी काय करतो, आपल्याला एम ए चा फॉर्म्युला तयार करायचा, एम ए चा फॉर्म्युला तयार करायचा त्याला इक्वेशन नंबर एक द्याचं, एम बी चा फॉर्म्युला तयार करायचा त्याला इक्वेशन नंबर दोन द्याचं, आणि मग इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड करायचं, आपल्याला मास ऑफ प्लॅनेट बी भेटते। तर या ठिकाणी एम ए चा फॉर्म्युला तयार करायचा, जर एम ए चा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर एम ए एका बाजूला बाकी सर्व टर्म दुसऱ्या बाजूला, हा सी ए हा डिनॉमिनेटर मधला आर ए स्क्वेअर इकडं नुमरेट डिनॉमिनेटर मधला आर ए स्क्वेअर नुमरेटर मध्ये गेला, इकडे राहिला सी इंटू या ठिकाणी एम ए। आता या ठिकाणी जी ए इंटू आर ए च्या जागेवर आर ए ची व्हॅल्यू टाका, आर ए ची व्हॅल्यू काय आर बी बाय टू आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी, आर ए ची व्हॅल्यू आर ए च्या जागेवर आर बी बाय टू लिहिता येते, आर ए च्या जागेवर आर बी बाय टू लिहिता येते, या आर ए च्या जागेवर या ठिकाणी आर ए ची व्हॅल्यू टाका, काय आहे ती आर बी बाय टू, पण याचा काय आहे स्क्वेअर आहे या ठिकाणी जी आणि हा एम ए एज इट इज। आता या ठिकाणी जी ए आर बी चा स्क्वेअर, हा स्क्वेअर याला सेपरेट द्या, हा आर बी चा स्क्वेअर झाला आणि या ठिकाणी टू चा स्क्वेअर, या ठिकाणी फोर झाला, मल्टिप्लिकेशन मधला हा मल्टिप्लिकेशन मधला जी या ठिकाणी डिव्हिजन मध्ये आला, इकडल्या बाजूला काय राहिला तर या ठिकाणी एम ए राहिला, म्हणजे आपण एम ए चा फॉर्म्युला या ठिकाणी तयार केला। व्हॉट इज द एम ए, एम ए ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी, एम ए ची व्हॅल्यू आहे ही जी ए इंटू आर बी स्क्वेअर इंटू आर बी स्क्वेअर डिवाइडेड बाय जी इंटू फोर, दॅट इज द मास ऑफ प्लॅनेट ए, प्लॅनेट ए च्या हा मास चा फॉर्म्युला आहे, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ द मास ऑफ प्लॅनेट ए, या ठिकाणी प्लॅनेट ए च्या मासचा या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण इथं तयार केलेला आहे, मास ऑफ प्लॅनेट ए, प्लॅनेट ए च मासचा फॉर्म्युला तयार केलेला आहे, याला या ठिकाणी इक्वेशन नंबर वन द्याचं, मास ऑफ प्लॅनेट ए चा जो काही आपण फॉर्म्युला तयार केला, मास ऑफ प्लॅनेट ए चा जो काही आपण फॉर्म्युला तयार केला त्याला इक्वेशन नंबर वन द्या, सेम फॉर्म्युला वापरून मास ऑफ प्लॅनेट बी चा फॉर्म्युला तयार करा, सेम कन्सेप्ट वापरून मास ऑफ प्लॅनेट बी चा फॉर्म्युला तयार करा, या ठिकाणी मास ऑफ प्लॅनेट बी चा फॉर्म्युला तयार करायचा, तर या ठिकाणी जे आहे फॉर्म्युला काय आहे, तर या ठिकाणी जी इज इक्वल्स टू जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय आर चा स्क्वेअर, पण प्लॅनेट बी साठी हा फॉर्म्युला तयार करायलो म्हणून जिथं प्रत्येक ठिकाणी काय घ्यायचं बी, या ठिकाणी जी, जी कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे या जी सोबत, जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याच्यामुळे या जी सोबत ए बी काही येणार नाही, मास ऑफ प्लॅनेट बी एम बी आणि रेडियस ऑफ प्लॅनेट बी इज आर बी। आता या ठिकाणी एम बी चा फॉर्म्युला तयार करायचा आहे जी बी, हे मल्टिप्लिकेशन मधला आर बी स्क्वेअर डिनॉमिनेटर मधला आर बी स्क्वेअर या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये गेला, या ठिकाणी जी इंटू या ठिकाणी एम बी। आता मास ऑफ प्लॅनेट बी जे दिला एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या ठिकाणी जी बी च्या जागेवर जी बी ची व्हॅल्यू टाका, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी बी, द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी इज हाफ द प्लॅनेट ए, प्लॅनेट बी ची जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे प्लॅनेट ए च्या हाफ आहे, जी बी च्या जागेवर जी ए बाय टू लिहा,
जीबी ज्यादा गया और जीए बाय टू त्याची वैल्यू पुट आउट करा, जीबी ज्यादा गया और जीए बाय टू त्याची वैल्यू पुट आउट करा। नेक्स्ट पेज वर या ठिकाणी जीबी च्या जागेवर जीबी ची वैल्यू टाका, या जीबी च्या जागेवर आपण जीबी ची वैल्यू टाकू। या ठिकाणी जीबी ची वैल्यू काय आहे, जीबी ची वैल्यू आहे जीए बाय टू। एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन द प्लैनेट बी इज हाफ ऑफ द प्लैनेट ए। या ठिकाणी जीबी च्या जागेवर जीबी ची वैल्यू टाकली जीए बाय टू। डिनॉमिनेटर मधला आरबी स्क्वेअर या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये आणला, या ठिकाणी जी इंटू एम बी राहिला। वी हॅव टू डिटरमाइन द मास ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट बी चं मास ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणून एम बी पलीकडल्या बाजूला बाकी सर्व इकडल्या बाजूला आणा। काय फॉर्म्युला होईल, जी ए इंटू आर स्क्वेअर, आरबी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय टू, हा मल्टिप्लिकेशन मधला जी डिव्हिजन मध्ये आला, या साईडला काय राहिला तर या ठिकाणी एम बी राहिला, म्हणजेच या ठिकाणी एम बी चा फॉर्म्युला या ठिकाणी तयार झाला। आणि एम बी चा फॉर्म्युला काय तयार झाला, एमबी चा फॉर्म्युला आहे जी ए, एमबी ला या बाजूला आणि याला या बाजूला लिहिलं, एमबी चा फॉर्म्युला आहे जी ए इंटू आरबी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इंटू जी, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ। या ठिकाणी जे आहे हा फॉर्म्युला आहे, हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर दॅट इज द फॉर्म्युला ऑफ, या ठिकाणी जे आहे कोणाचा फॉर्म्युला आहे हा, तर हा फॉर्म्युला आहे एमबी चा, एम ए चा फॉर्म्युला आणि एम बी चा फॉर्म्युला आहे, मास ऑफ प्लॅनेट बी चा फॉर्म्युला, मास ऑफ प्लॅनेट ए चा फॉर्म्युला। आता वी हॅव टू फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी, आपल्याला या ठिकाणी जे आहे प्लॅनेट बी चं मास फाइंड आउट करायचं, वी हॅव टू फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट बी चं मास फाइंड आउट करायचं आहे। तर ज्याचं मास फाइंड आउट करायचं ते न्यूमरेटर मध्ये असायला पाहिजे, फिजिक्सचा रूल आहे, ज्याचं मास फाइंड आउट करायचं ते न्यूमरेटर मध्ये असायला पाहिजे। या ठिकाणी एम बी चं मास फाइंड आउट करायचं आहे तर एमबी न्यूमरेटर मध्ये जायला पाहिजे, म्हणून डिवाइड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन, डिवाइड इक्वेशन टू, डिवाइड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन, बाय इक्वेशन वन। या ठिकाणी वी गेट इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड करा, इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड करा। आता इक्वेशन टू ला इक्वेशन वन न जर डिवाइड करायचं तर डिव्हिजन करते वेळेस एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड करते वेळेस इक्वेशन टू च्या लेफ्ट साईडला, इक्वेशन टू च्या लेफ्ट साईडला इक्वेशन वन च्या लेफ्ट साईड न डिवाइड करायचं असते, इक्वेशन टू च्या लेफ्ट साईडला इक्वेशन वन च्या लेफ्ट साईड न डिवाइड करायचं असते, म्हणजे एम बी ला एम ए न डिवाइड करा, एम बी डिवाइडेड बाय एम ए, एम बी डिवाइडेड बाय एम ए इज इक्वल्स टू। आता इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड करते वेळेस इक्वेशन टू च्या लेफ्ट साईडला इक्वेशन वन च्या लेफ्ट साईड न डिवाइड करा, आणि इक्वेशन वन च्या राईट साईडला, इक्वेशन वन च्या राईट साईडला, इक्वेशन वन च्या राईट साईडला म्हणजे जी ए इंटू आरबी स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इंटू जी। या ठिकाणी इक्वेशन टू च्या राईट साईडला इक्वेशन वन च्या राईट साईड न डिवाइड करा, इक्वेशन वन ची राईट साईड काय, जी ए इंटू आरबी स्क्वेअर, जी ए इंटू आरबी स्क्वेअर, आरबी स्क्वेअर डिवाइडेड बाय जी इंटू फोर। इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड केलं का, तर आपल्याला एम बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते न्यूमरेटर मध्ये असायला पाहिजे, आणि मग याला जर याने डिवाइड केलं तरच हे न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणून इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड केलं। आणि इक्वेशन टू ला इक्वेशन वन न डिवाइड करते वेळेस इक्वेशन टू च्या लेफ्ट साईडला इक्वेशन वन च्या लेफ्ट साईड न डिवाइड करायचं, एम बी न एम ए ला डिवाइड करायचं केलं, इक्वेशन वन च्या राईट साईडला इक्वेशन टू च्या राईट साईड न डिवाइड केलं। आता हे एम बी बाय एम ए ऍज इट इज, एम बी बाय एम ए ऍज इट इज इक्वल्स टू वरच जे काही न्यूमरेटर मध्ये आहे जी ए इंटू आरबी स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इंटू कॅपिटल जी, हे ऍज इट इज ठेवलं, आणि या ठिकाणी हे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे हे डिनॉमिनेटर मधलं न्यूमरेटर मध्ये नेलं, हे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे हे डिनॉमिनेटर मधलं या ठिकाणी जे आहे तर न्यूमरेटर मध्ये नेलं, डिनॉमिनेटर मधलं न्यूमरेटर मध्ये नेल्याच्या नंतर डिव्हिजन मधलं मल्टिप्लिकेशन मध्ये नेल्याच्या नंतर त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागते, जे जी डिनॉमिनेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये गेला, फोर डिनॉमिनेटर मध्ये आहे न्यूमरेटर मध्ये गेला, जी ए न्यूमरेटर मध्ये आहे तर डिनॉमिनेटर मध्ये आला, आरबी स्क्वेअर
या ठिकाणी जे डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये होता ते डिनॉमिनेटर मध्ये आला. आता ज्या टर्म कॅन्सल होत येतात त्या कॅन्सल करा, ज्या टर्म कॅन्सल होत येतात त्या कॅन्सल करा. बघा जी न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर मधला कॅन्सल झाला, 2 1 2 आणि या ठिकाणी 2 2 4 आरबी स्क्वेअर सुद्धा कॅन्सल झाला. मग या ठिकाणी काय राहिलं, तर या ठिकाणी शिल्लक जे राहिलेलं आहे या ठिकाणी, तर इकडल्या बाजूला आहे एम बी बाय एम ए इज इक्वल्स टू या साईडला इकडे जे राहिलेलं आहे या ठिकाणी वर राहिलेलं आहे जी ए आणि या ठिकाणी 2 वर आहे जी ए इंटू 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे या ठिकाणी जी ए. अरे जी ए सुद्धा कॅन्सल होते या ठिकाणी, जी ए सुद्धा इथंच कॅन्सल झाला. हा जी ए आणि हा जी ए सुद्धा या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. मग न्यूमरेटर मध्ये फक्त या ठिकाणी 2 शिल्लक आहे, हा 2 आणि या ठिकाणी मग त्याच्यानंतर जर इथं बघितलं तर या ठिकाणी जे आहे एम बी, या ठिकाणी जे आहे याच्यामध्ये एम बी इथं बाकी जे राहिलेलं आहे तर एम बी इज इक्वल्स टू 2 एम ए. आणि आपल्याला मास ऑफ प्लॅनेट बीच विचारलेला आहे आणि प्लॅनेट बीच मास हे प्लॅनेट एच्या मासच्या 2 आहे. या ठिकाणी आन्सर मध्ये लिहा द मास ऑफ प्लॅनेट बी इज हाफ ऑफ द मास ऑफ प्लॅनेट ए. आन्सर द मास ऑफ प्लॅनेट बी इज 2 मास ऑफ प्लॅनेट बी. चुकून मी हाफ म्हणलो होतो, मास ऑफ प्लॅनेट बी इज ट्वाइस द मास ऑफ प्लॅनेट ए. मास ऑफ प्लॅनेट बी इज 2 द मास ऑफ प्लॅनेट ए. मास ऑफ प्लॅनेट बी इज 2 द मास ऑफ प्लॅनेट ए. प्लॅनेट बी चा मास प्लॅनेट ए च्या मासच्या या ठिकाणी 2 आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. या ठिकाणी इफ द मास ऑफ ए इज एम ए, या ठिकाणी हा प्रॉब्लेम दिला होता. दोन प्लॅनेटच्या रिलेटेड प्रॉब्लेम होता, दोन प्लॅनेट बद्दल या प्रॉब्लेम मध्ये माहिती दिलेली आहे. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. प्लॅनेट ए ची रेडियस प्लॅनेट बी च्या रेडियस च्या हाफ आहे असं सांगितलं. प्लॅनेट ए च मास एम ए आहे म्हणाले. इफ द मास ऑफ प्लॅनेट ए इज एम ए, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ प्लॅनेट बी. प्लॅनेट बी च मास काय आहे विचारलं. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी या ठिकाणी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. ए प्लॅनेट वर जी ची जी व्हॅल्यू आहे त्याच्या हाफ व्हॅल्यू बी प्लॅनेट वर ही माहिती दिलेली आहे. मग आपण प्लॅनेट ए चं मास एम ए, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लॅनेट ए वरची जी ए, रेडियस प्लॅनेट ए ची रेडियस ऑफ प्लॅनेट ए हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट ए ची रेडियस आर ए हाफ आहे प्लॅनेट बी च्या रेडियस च्या या ठिकाणी जे आहे हाफ आहे हे या ठिकाणी लिहिलं. आर ए इक्वल्स टू आर बी बाय 2 फॉर प्लॅनेट बी. प्लॅनेट बी चं मास एम बी कन्सिडर केलं जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, रेडियस आर बी कन्सिडर केली, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट बी ची जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे हाफ आहे प्लॅनेट ए च्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी च्या. प्लॅनेट बी ची जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हाफ आहे प्लॅनेट ए च्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी च्या. म्हणजे जी बी इक्वल्स टू जी ए बाय 2 आहे. जी बी इक्वल्स टू या ठिकाणी जी ए बाय 2 आहे. प्लॅनेट बी ची जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे प्लॅनेट ए च्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी च्या हाफ आहे. आणि फॉर्म्युला जो वापरायचा आहे हा एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ प्लॅनेट, हा फॉर्म्युला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरायचा. जी इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर, दॅट फॉर्म्युला वी हॅव टू यूज फॉर प्लॅनेट ए अँड प्लॅनेट बी. प्लॅनेट बी आणि प्लॅनेट ए साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि एम बी चा फॉर्म्युला तयार करायचा, कारण प्लॅनेट बी चा मास काढायचा आहे. म्हणून याच्यावरून प्लॅनेट बी च्या मासा आणि प्लॅनेट ए च्या मासचा फॉर्म्युला तयार करायचा. प्लॅनेट ए च्या मासचा फॉर्म्युला तयार करायचा, त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. प्लॅनेट बी च्या मासचा फॉर्म्युला तयार करायचा, त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. आणि त्याच्यानंतर इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. कशामुळे इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं, कारण मास ऑफ प्लॅनेट बी फाइंड आउट करायचं सांगितलं. म्हणून इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. मास ऑफ प्लॅनेट ए जर फाइंड आउट करायचं सांगितलं असतं तर आपण इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 न डिवाइड केलं असतं. हा फॉर्म्युला
प्लैनेट बी साठी वापरला एमए चा फॉर्म्युला तयार केला, हा फॉर्म्युला प्लैनेट ए साठी प्लैनेट बी साठी वापरला एमबी चा फॉर्म्युला, प्लैनेट ए साठी वापरला एमए चा फॉर्म्युला तयार केला। आणि एमबी चा मास काढायचा, प्लैनेट बी चा मास काढायचा, म्हणून इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं। प्लैनेट ए चा जर मास काढायचा सांगितलं असता तर प्लैनेट इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलं असतं। आपल्याला एकाची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिली असती, दुसऱ्याची काढायची सांगितली असती, तर आपण या एमबी च्या ऐवजी सीएचबीचा फॉर्म्युला तयार केला असता। जर आपल्याला एका प्लॅनेटची रेडियस दिली असती, दुसऱ्या प्लॅनेटची रेडियस फाइंड आउट करायची सांगितली असती, तर आपण आरए आरबीचा फॉर्म्युला तयार करायचा केला असता इथं। आणि ज्याची रेडियस फाइंड आउट करायची सांगितली असती, समजा प्लॅनेट ए ची रेडियस फाइंड आउट करायची सांगितली असती, तर इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलं असतं। पण प्लॅनेट बी ची जर रेडियस फाइंड आउट करायची सांगितली असती, तर प्लॅनेट बी ला प्लॅनेट ए न या ठिकाणी डिवाइड केलं असतं। अशा प्रकारचा या ठिकाणी हा पहिला प्रॉब्लेम होता, म्हणजे पाचवा प्रॉब्लेम, पाचव्या मधला दुसरा सब्जेक्ट या ठिकाणी एक्झरसाइजचा चॅप्टर ग्रॅव्हिटेशन। नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे या ठिकाणी, द मास अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज 5 kg and 49 N रिस्पेक्टिवली। द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ इज 5 kg and 49 kg रिस्पेक्टिवली। या ठिकाणी जे आहे, इथं दोन प्लॅनेट आहेत, मून आहे आणि अर्थ आहे। या ठिकाणी ही अर्थ आहे, या ठिकाणी ही काय आहे, या ठिकाणी तर अर्थ आहे। या ठिकाणी ही जी आहे, याच्यामध्ये या ठिकाणी अर्थ आहे, अर्थ ही अर्थ आहे, या ठिकाणी ही अर्थ आहे। अर्थच मास, दॅट इज द अर्थ, हा प्लॅनेट जो आहे अर्थ आहे। अर्थच मास जे आहे ते आपण यमी कन्सिडर करू, यमी फॉर अर्थ। थोडीशी इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी इथंच लिहितो डायरेक्ट, फॉर अर्थ। अर्थ बद्दल काय काय माहिती दिलेली आहे ते आपण या ठिकाणी लिहू, फॉर अर्थ, फॉर अर्थ, फॉर अर्थ। मास ऑफ अर्थ या ठिकाणी आपण यमी कन्सिडर करू, यमी, यमी, मास्टर इन इंजिनिअरिंग ना यमी म्हणजे, मास ऑफ अर्थ, यमी, दॅट इज द मास ऑफ अर्थ। अर्थचं मास आपण यमी कन्सिडर करू। त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे मास ऑफ अर्थ यमीची किंमत आपल्याला दिलेली आहे, गिवन इन अ प्रॉब्लेम, दॅट इज द 5 kg। या ठिकाणी द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन ऑन द अर्थ, सॉरी, अर्थचं मास दिलेलं नाही, अर्थवर एक ऑब्जेक्ट आहे, अर्थवर एक ऑब्जेक्ट आहे, अर्थवर एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, त्या ऑब्जेक्टचं मास अर्थवरच्या या ठिकाणी 5 kg आहे। आणि त्या ऑब्जेक्टचं अर्थवरचं मास आपण एमई इज इक्वल्स टू 5 kg कन्सिडर करू। त्याच्यानंतर त्या ऑब्जेक्टचं वेट दिलेलं आहे अर्थवरचं, अर्थवरचं त्या ऑब्जेक्टचं मास दिलं 5 kg आणि अर्थवरचं वेट या ठिकाणी डब्ल्यूई कन्सिडर करू आपण। या ठिकाणी ते किती दिलेलं आहे, 49 N दिलेलं आहे वेट। या ठिकाणी वेट जे दिलेलं आहे, या ठिकाणी वेट दिलेलं आहे 49 N वेट। या ठिकाणी डब्ल्यूई वेट ऑन अर्थ ऑफ दॅट ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट अर्थवर ठेवलेला आहे त्याचं वेट दिलेलं आहे 49 N। हे त्याचं वेट दिलेलं आहे, ऑब्जेक्टचं वेट दिलेलं आहे 49 N। व्हॉट विल बी दिअर व्हॅल्यूज ऑन द मून, या ठिकाणी मून वरची त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे, मून वरचं त्या ऑब्जेक्टचं वेट काढायचं आहे आणि मून वरचं त्या ऑब्जेक्टचं काय फाइंड आउट करायचं आहे, तर या ठिकाणी मास फाइंड आउट करायचं आहे। प्लॅनेट टू प्लॅनेट मास इज कॉन्स्टंट एव्हरी वेअर, द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट आपण डिस्कस केलं, तर मास जे आहे हे कॉन्स्टंट असते एव्हरी वेअर। हे मून आहे, हा मून आहे, आणि या ठिकाणी मून वरच मास जे आहे ऑब्जेक्टचं, मून वर तोच ऑब्जेक्ट, हाच ऑब्जेक्ट मून वर नेला, आणि मून वर त्या ठिकाणी त्याचं मास किती, या ठिकाणी मास मून वरच जे आहे आपण एमएम कन्सिडर करू, मास ऑफ मून, मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून। या ठिकाणी मास तर तेवढंच राहणार आहे, मास इज कॉन्स्टंट एव्हरी वेअर, मास इज इंडिपेंडंट ऑन द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड द मास इज कॉन्स्टंट एव्हरी वेअर ऑफ द ऑब्जेक्ट। ऑब्जेक्टचं मास कोणत्याही प्लॅनेटवर तेवढंच राहते। मी इथं 60 kg आहो आणि मी जर चंद्रावर गेलो तर काय 5 kg होणार नाही, मास कॉन्स्टंट राहील, वेट बदलेल प्लेस टू प्लेस, बट मास इज कॉन्स्टंट। तर या ठिकाणी जे आहे मास तर तेवढंच राहणार आहे, वेट
या ठिकाणी आपण डब्ल्यू एम करू, वेट ऑन द मून, या ठिकाणी ते तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी हे तर आपण अर्थ बद्दल लिहिले होतं, आपण थोडस दोन तीन वाक्य या ठिकाणी जे आहे कशाबद्दल लिहू, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता अर्थवरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला माहित आहे किती असते ते. अर्थवरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ, अर्थवरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मून वर जी असते, मून वर जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते, मून वरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1/6 असते एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. अर्थ वर जी काही एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते त्याच्या 1/6 एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी मून वर असते. तर या ठिकाणी जे आहे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या ठिकाणी ऑन द अर्थ, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ, अर्थ वरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या ठिकाणी 9.8, या ठिकाणी एसआय युनिट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर या ठिकाणी फॉर अर्थ. त्याच्यानंतर जे आहे अर्थच्या नंतर या ठिकाणी फॉर मून, या ठिकाणी मून बद्दल काही लाईन लिहू. फॉर मून, फॉर मून, मून बद्दल काही लिहू. फॉर मून, आता मून बद्दल या ठिकाणी लिहिते वेळेस, मून बद्दल या ठिकाणी लिहिते वेळेस, मून बद्दल लिहिते वेळेस फॉर मून, या ठिकाणी फॉर मून, मून वरच जे मास आहे, मून वरच जे मास आहे, मास ऑफ प्लॅनेट ऑन द मून, मून वरच जे मास आहे एम एम, आता मास तर इक्वलच राहणार आहे, मास मध्ये काही बदलणार नाही. मूनच मास आपण या ठिकाणी एम एम कन्सिडर करू, खाली लिहू त्याचं एक्सप्लेनेशन आन्सर मध्ये. त्याच्यानंतर वेट ऑन मून, डब्ल्यू वेट मून वरच जे आहे, मून वरच जे वेट आहे या ठिकाणी त्या ऑब्जेक्टच, डब्ल्यू आय जी एस टी वेट ऑर मून, डब्ल्यू एम कन्सिडर करू. आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या ठिकाणी मून वरची, या ठिकाणी जी एम ही काय असते, 1/6 असते, 1/6 असते, 1/6, 1/6 असते एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. अर्थवर जी काही एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याच्या 1/6 एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मून वर असते. म्हणजे या ठिकाणी जी एम इज इक्वल्स टू जी एम च्या जाग्यावर 1/6 जी लिहिता येते, जी एम च्या जाग्यावर 1/6 जी लिहिता येते. ह्या काही गोष्टी आपण या ठिकाणी मून बद्दल लिहून घेतलेल्या आहेत. दॅट इज द मून, या ठिकाणी हे मून. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी कसा हा प्रॉब्लेम, तो वेटचा प्रॉब्लेम आहे, मास आणि वेटच्या रिलेटेड आहे. आणि वेटचा तुम्हाला पहिले तर या ठिकाणी मास काढून घेऊ. ज्या ऑब्जेक्टचं मास अर्थवर 5 kg होत, त्या ऑब्जेक्टचं मास मूनवर किती असणार, तर 5 kg असणार. मास इज इंडिपेंडंट ऑफ द ग्रॅव्हिटी, मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, मास डज नॉट चेंजेस प्लॅनेट टू प्लॅनेट, मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, मास डज नॉट डिपेंड, मास डज नॉट डिपेंड ऑन द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मास डज नॉट डिपेंड, मास डज नॉट डिपेंड, मास डज नॉट डिपेंड ऑन द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऑन द एक्सलरेशन ड्यू टू gravity, mass does not depend on the acceleration due to gravity. Mass हे acceleration due to gravity वर depend नसतेच. Mass does not depend upon the acceleration due to gravity. Mass हे acceleration due to gravity वर depend नसतेच. Mass is constant everywhere, planet to planet, place to place. Mass is constant everywhere. Mass is constant. Constant, planet to planet, mass is constant everywhere, everywhere. प्रत्येक ठिकाणी जे मास असते ते प्रत्येक ठिकाणी मास कॉन्स्टंट असते. म्हणून मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून किती असणार, 5 kg. Therefore, म्हणून मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द प्लॅनेट ऑन द मून, मास ऑफ द ऑब्जेक्ट, मास ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द मून, मास ऑफ एन ऑब्जेक्ट, mass of an object, mass of an object on moon, on moon is equals to 5 kg.
फाइव के जी मुनवरच म्हणून ऑब्जेक्टच मुनवरच मास किती असणार आहे, तर या ठिकाणी 5 केजी मास असणार आहे. मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून किती येईल, तर मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून किती येणार, तर 5 केजी येणार आहे या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी यम 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 किती आला, या ठिकाणी 5 केजी आला. मास सॉरी हो मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून या ठिकाणी 5 केजी आला. वेट काढायचं आहे, वेट मात्र प्लेस टू प्लेस प्लॅनेट टू प्लॅनेट चेंजेस, वेट चेंजेस प्लॅनेट टू प्लॅनेट प्लेस टू प्लेस. याला थोडस या साईडला सरकून घेतो किंवा याला खाली घेतो. या ठिकाणी मास ऑफ प्लॅनेट चेंजेस प्लेस टू प्लेस, या ठिकाणी प्लॅनेटचं जे मास असते ते प्लेस टू प्लेस या ठिकाणी चेंज होत असते. वेट वेट नॉट मास, मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. वेट ऑफ द प्लॅनेट चेंजेस प्लेस टू प्लेस, या ठिकाणी चला मास बद्दल आपलं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे. या ठिकाणी वेट बद्दल लिहू, या ठिकाणी वेट साठी वेटचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरावा लागणार आहे. आणि वेटचा फॉर्म्युला काय आहे, वेट म्हणजे काय, द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. वेट इज अ वन टाइप ऑफ फोर्स, वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स आहे. आणि ते किती आहे, तर एम जी असते. या ठिकाणी कोणतं साईन नाही गुणाकाराचं, एफ इज इक्वल्स टू एम जी. दोघांमध्ये कोणतं साईन नाही गुणाकाराचं, आणि गुणाकाराला फिजिक्स मध्ये आपण प्रोडक्ट वाचत असतो. आणि एम मीन्स व्हाट, एम मीन्स मास, आणि व्हॉट इज जी, जी इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एम इज द मास अँड जी इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड एज वेट. या ठिकाणी द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड एज वेट. मास आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो प्रोडक्ट असते त्याला आपण वेट म्हणतो. आणि वेट ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला मून वरच काढायचं आहे. मग मी हा फॉर्म्युला 2 वेळेस वापरेन या ठिकाणी कोणासाठी, एकदा मी वेट काढणार ऑब्जेक्टचं. या ठिकाणी वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ दिलेलंच आहे, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ तर दिलेलाच आहे. वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ 49 न्यूटन दिलेला आहे, कारण वेट हा फोर्स आहे. म्हणून या ठिकाणी वेटच युनिट न्यूटन आहे. हे तर किंवाच आहे आपल्याला, हे तर दिलेलंच आहे. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, तर या ठिकाणी वेट ऑफ ऑब्जेक्ट कुठलं काढायचं आहे, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून काढायचं आहे. तर मून वरचं ऑब्जेक्टचं जे वेट असते, मून वरचं ऑब्जेक्टचं जे वेट असते, तर मून वरचं ऑब्जेक्टचं वेट काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला होईल वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून इज इक्वल्स टू मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून, मास ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द मून इंटू एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून. सॉरी, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून, मून वरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुणिला मून वरचा ऑब्जेक्टचं मास, म्हणजे मून वरचा ऑब्जेक्टचं या ठिकाणी वेट आहे. या ठिकाणी इथंच बसून जाते, छोटसच आहे, जास्त नाही. त्याच्यामुळे मी याच ठिकाणी इथंच लिहिण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून फाइंड आउट करायचा. या ठिकाणी वेट वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन मून, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून, मून वरचा ऑब्जेक्टचं वेट या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी इथली एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या ठिकाणी हे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कम्प्लीटच करून घेऊ, या ठिकाणी फाइंड आउटच करून घेऊ. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून, मून वरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, अर्थच्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची हाफ असते. मून वरची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, अर्थच्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची हाफ असते. या ठिकाणी जी एम इज इक्वल्स टू 1/6. या ठिकाणी जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ इज 9.8. जनरली पोल वरती वेगळी असते आणि या ठिकाणी इक्वेटर वर वेगळी असते, पण 9.8. आता जर याला डिवाइड केलं आपण 6 न, तर या ठिकाणी काय येईल, 6 1 6 6 1 6 6 1 6 म्हणलं तर याच्यातला किती उरला, तर या ठिकाणी 3 उरला, तर या ठिकाणी 38 झाला. 6 6 36, आता 6 6 36 म्हटलं 2 उरला, 6 3 या ठिकाणी 18, 3 3 येत राहते. मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज द
SI यूनिट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, मून वरचे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी किती आहे 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर, अर्थ वरचे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी जे 1/6, मग 1/6 ऑफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑफ द अर्थ, अर्थ चे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी जे 1/6 केला तर 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर येते. तर वेट काढायचं आहे मून वरचं. आता मून वरचं वेट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, मून वरचं वेट काढायचं असेल तर वेटचा फॉर्म्युला काय आहे, वेट इज द प्रोडक्ट ऑफ, वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण वेट कुठलं काढायचं आहे, मून वरचं, म्हणून मास सुद्धा कुठलं, मून वरचं, आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा कुठली, तर या ठिकाणी मून वरची. तर या ठिकाणी मास मून वरचं किती आहे, 5 kg. मास तर कधी बदलतच नसते, मास तर कॉन्स्टंट राहते. या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मून वरची 1.63, या ठिकाणी 5 ने याला मल्टिप्लाय केलं, 5 3 15, 15 ला 5, कॅरी याला 1, 5 6 30, 30 + 1 31, या ठिकाणी कॅरी याला 3, 5 1 5, 5 + 3 8, या ठिकाणी 8.15 न्यूटन, 8.15 न्यूटन, दॅट इज द डब्ल्यू एम, या ठिकाणी दॅट इज द वेट ऑफ ऑब्जेक्ट, दॅट इज द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून, या ठिकाणी मून वरच ऑब्जेक्ट च या ठिकाणी वेट आहे. या ठिकाणी आन्सर म्हणून लिहा, या ठिकाणी आन्सर म्हणून लिहा, आणि आन्सर मध्ये लिहा मास ऑफ ऑब्जेक्ट, मास ऑफ अन ऑब्जेक्ट, मास ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन मून, मास ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन मून, या ठिकाणी मून वरच ऑब्जेक्टचं जे मास आहे तर त्या ठिकाणी एम एम हे किती आहे, तर इज या ठिकाणी 5 kg, आणि दुसरं वेट ऑफ अन ऑब्जेक्ट, वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन मून, वेट वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन मून, या ठिकाणी वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन मून इज 8.15 न्यूटन, हे ऑब्जेक्टच वेट आहे या ठिकाणी मून वरच. असा हा सेकंड क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. चॅनेल आहे अनिल सूर्यवंशी, आणि ते चॅनेलवर हा व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल राहील. चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा.